वेलकम ऑल ऑफ यू टुडे वी आर लन गोइंग टू द रिमेनिंग एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट टू इन लास्ट लेक्चर वी हॅव स्टार्ट द प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट टू पहा आपण हे प्रॅक्टिस सेट सुरू केला आहे याच्यातले काही एक्झाम्पल आज पाहणार आहोत सोपा असणारा प्रॅक्टिस सेट आहे पहा विद्यार्थी मित्रांनो शिक्षणाशिवाय क्रांती अशक्य आहे त्यामुळं उठा जागे व्हा आणि अभ्यासाला लागा आज आत्ता ताबडतोब उठा जागे व्हा आणि अभ्यासाला लागा कारण शिक्षणाशिवाय क्रांती अशक्य आहे आणि तुम्हाला काहीतरी क्रांती करून दाखवायचे तुमचं हे वय काहीतरी करायचं आहे म्हणून अभ्यास करत राहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ह्या लेक्चर ह्या प्रकरणाचे सगळे व्हिडिओ पहा नक्कीच तुम्हाला ह्या प्रकरणाचे प्रत्येक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील समजतील पहा क्वेश्चन नंबर थ्री कम्पेअर द फॉलोईंग पियर्स ऑफ आप रेशो आपण रूल्स पाहिले होते काय पहिला प्रॉडक्ट मोठा असेल तर पहिला रेशो मोठा दुसरा प्रोडक्ट मोठा असेल तर दुसरा रेशो मोठा आणि दोन्ही प्रोडक्ट जर इक्वल असतील तर दोन्ही रेशो इक्वल आहेत हे सगळे रूल आपण पाहिले होते त्या रूलचा आधार घेऊन आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचे आहेत पहा अगोदर आता क्रॉस मल्टिफिकेशन काय होईल अंडर रूट फाईव मल्टिप्लाय बाय अंडर रूट सेवान, हे का का सेवन हे मल्टिप्लिकेशन काय होईल ओके मल्टिफ्लिकेशन काय होईल पहा बरं सातापाचा पस्तीस सेवन मल्टिप्लाय बाय काय मिळालं थर्टी फाईव दोन्ही बी अंडर रूट टूमध्ये आहे म्हणून डायरेक्ट केलं आहे हे मिळालं आता ह्या ठिकाणी हे काय झालं पा का होईल थ्री मल्टिप्लाय बाय थ्री थ्री मल्टिप्लाय बाय थ्री इज इक्वल टू काय नाईन मिळाले पण हे नाईन जर आपण अंडर रूट टूमध्ये लिहिले तर किती वेळेस लिहावं लागतात नाईन मल्टीप्लाय बाय नाईन इज इक्वल टू किती आलं एटी वन मिळालं आता अंडर रूट थर्टी फायू आणि एटी वन यांचं कंपॅरिझन करा मोठं काय कोणता नंबर मोठा आहे त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल द नंबर्स एटी वन इज ग्रेटर दॅन थर्टी फाईव्ह दे आर फोर पा अंडर रूट थर्टी फायू इज लेस दॅन अंडर रूट एटी वन म्हणजे कोणता प्रोडक्ट मोठा आहे सेकंड प्रोडक्ट मोठा आहे मग सेकंड नंबर मोठा दे आर फोर अंडर रूट फाईव्ह अपॉन थ्री इज लेस देन थ्री अपॉन अंडर रूट सेवन दिस इज आंसर हे झालं आन्सर आता सेकंड क्वेश्चन आपल्याला लगेच पाहायचा आहे काय दिलं आहे सेकंड क्वेश्चन आपण लिहिला आहे ओके थ्री टाइम्स अंडर रूट फाईव्ह अपॉन फाईव्ह टाईम्स अंडर रूट सेवन आणि हे अंडर रूट थर्टी थ्री आणि अंडर रूट काय वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह हे तुमच्याकडं आहे आता का होईल क्रॉस मल्टिफिकेशन तुम्हाला करायचं आहे क्रॉस मल्टिफिकेशन करून तुम्हाला ते सोडवायचं आहे पहा का होईल थ्री मल्टिप्लाय थ्री टाईम्स अंडर रूट फाईव मल्टिप्लाय बाय काय झालं वन हंड्रेड ट्वेंटी फाईव इज इक्वल टू काय आलं थ्री अंडर उड फाईव्ह मल्टिप्लाय बाय वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह दोन्ही अंडर रुट टूमधल्याचा अंडर रूट टू अंडर रूट टूमधल्या नंबरचा काय मल्टिप्लिकेशन काय झालं ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन इज सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू थ्री आणि ह्या सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईवचं स्क्वेअर रूट निघत असेल तर घ्या किती येत आहे हे आलं पंचवीस आणि काय मिळालं सेवंटी फाईव्ह मल्टिप्लिकेशन ऑफ फर्स्ट मल्टिप्लिकेशन इज सेवंटी फाईव नेक्स्ट सेकंड मल्टिप्लिकेशन आपण करतो करतोय काय होईल अंडर रूट पा फायू टाईम्स फायू टाईम्स अंडर रूट सेवन मल्टिप्लाय बाय अंडर रूट सिक्स्टी थ्री आता काय होईल पहा बरं ह्या ठिकाणे फायू आणि सेवन मल्टिप्लाय बाय सिक्स्टी थ्री इज इक्वल टू अंडर रूट आता हे दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करून घ्या काय होते मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन काय होईल पहा बरं सिक्स्टी थ्री मल्टिप्लाय बाय सेवन सात्विक एकवीस हच्या किती दोन परत असं सातसा बेचाळीस आणि हे दोन किती चव्वेचाळीस हे आलं फोर्टी काय फोर हंड्रेड फोर्टी वन हे मिळालं आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन काय होईल पहा बरं आता ह्याचं स्क्वेअर रूट निघतं आहे फायू मल्टिप्लाय बाय ट्वेंटी वन आणि मग फायू मल्टिप्लाय बाय ट्वेंटी वन आणि एकवीसा पाचशे काय आलं वन हंड्रेड फायू पहा हे आणि ह्या दोन्हीमध्ये कोणता नंबर मोठा आहे दे आर फोर सेवन्टी फाईव्ह इज लेस दॅन वन हंड्रेड फाईव म्हणजे फर्स्ट मल्टिफिकेशन काय लेस आहे देअर फोर फर्स्ट नंबर इज फर्स्ट रेशो इज लेस दॅन सेकंड पहा हे झालं आपण फायू टाइम्स अंडर रूट सेवन इज लेस दॅन अंडर रूट सिक्स्टी थ्री अपॉन वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह हे संपलं ओके आता पुढचं पहा एकदम सोपं आहे काहीच वेगळं करायचं नाही आहे मल्टिप्लिकेशन्स करायचं आहे पहा मल्टिप्लिकेशन फायू मल्टिप्लाय बाय त्वेंट वन हंड्रेड ट्वेंटी वन यांचं मल्टिप्लिकेशन करा मल्टिप्लिकेशन येईल सिक्स हंड्रेड फाईव तुम्ही करू शकता आता परत ह्यांचं एटीन मल्टिप्लाय बाय सेवनटीन मल्टिप्लिकेशन करा थ्री हंड्रेड सिक्स येईल आधुनिक मोठं काय आहे सिक्स हंड्रेड फाईव इज ग्रेटर दॅन थ्री हंड्रेड सिक्स आणि मग फर्स्ट प्रोडक्ट मोठा आहे म्हणजे पहिला रेशो मोठा दे आर फोर फाईव्ह अपॉन एटीन इज ग्रेटर दॅन सेवन्टीन अपॉन वन हंड्रेड ट्वेंटी वन हे झालं हेच आन्सर आता पुढचे क्वेश्चन आपल्याला लगेच पाहिजेत पहा बरं हे, हे तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढचा क्वेश्चन काय आहे आपण लगेच स्टार्ट मग करतोय पहा सब क्वेश्चन पाहतोय काय दिलं आहे पुढचा सब क्वेश्चन थांबा काय आहे अंडर रूट एटीन पहा अंडर रूट एटी किती आहे चौथा अंडर रूट एटी अपॉन अंडर रूट एटी अपॉन अंडर रूट फोर्टी एट हा आहे आणि त्याच्यानंतर काय अंडर रूट फोर्टी फाईव अपॉन अंडर रूट फोर्टी फाईव्ह अपॉन अंडर रूट काय ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन अशा पद्धतीने हे मिळालं आहे ओके एकदा खात्री करून घ्या तेच आहे बरोबर हां आता पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे अंडर रूट एटी मल्टिप्लाय बाय अंडर रूट काय ट्वेंटी सेवन डायरेक्ट मल्टिपिकेशन सोपं डायरेक्ट काय मल्टिप्लिकेशनला वेळ लागेल पण सोपं आहे एटी मल्टिप्लाय बाय ट्वेंटी सेवन हा गुणाकार करून घ्या करा बरं गुणाकार चला फास्ट हा गुणाकार तुम्ही करू शकता काय प्रोडक्ट येईल पहा बरं ह्यांचा प्रोडक्ट आला एकवीसशे साठ मिळाला ओके मी ऑलरेडी करून ठेवलेला आहे पहा ह्यांचं परत गुणाकार करा फोर्टी एट मल्टीप्लाय बाय फोर्टी अंडरवूड फोर्टी फायू बा इज इक्वल टू परत प्रोडक्ट फोर्टी एट मल्टीप्लाय बाय फोर्टी फायू इज इक्वल टू काय आला ट्वेंटी टू थाऊजंड वन हंड्रेड सिक्स्टी आला मल्टिप्लिकेशन इक्वल आहे म्हणजेच काय पा वन हंड्रेड वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी इज इक्वल टू हे इक्वल आहे आणि हे इक्वल असेल तर हे दोन्ही रेशो इक्वल uh, आहे देअर फोर एटी अपॉन अंडर रूट एटी अपॉन अंडर रूट फोर्टी एट इज इक्वल टू अंडर रूट फोर्टी फाईव्ह अपॉन अंडर रूट काय ट्वेंटी सेवन इक्वल रेशो आहे कंपेरिजन केलं आहे त्याच्यानंतर पुढचं आहे काय आहे पुढचं पहा बरं फाईव्ह आहे त्याच्यामधलं काय नाईन पॉईंट टू नाईन पॉईंट टू अपॉन फाईव पॉईंट वन फाईव्ह पॉईंट वन अँड थ्री पॉईंट फोर थ्री पॉईंट फोर अपॉन सेवन पॉईंट वन सेवन पॉईंट वन आहे सेम ॲज इट इज क्रॉस मल्टिफिकेशन करा का होईल नाईन पॉईंट टू मल्टिप्लाय बाय सेवन पॉईंट वन ह्यांचा गुणाकार करा गुणाकार जर येत नसेल तर वाटलं तर एवढा गुणाकार करून देव दाखवता मी नाईन पॉईंट टू मल्टिप्लाय बाय सेवन पॉईंट वन पा एक न दो ह्याला गुणा बे एक बे हे मिळालं ओके नेक्स्ट सात दोन्ही चौदा हाचे आले किती दोन आले एक आला परत सात नव्व त्रेसष्ट त्रेसष्ट आणि त्रे हे झालं चौसष्ट काय मिळालं टू थ्री फायू अँड सिक्स दशनंतर किती अंक दोन किती मिळालं प्रोडक्ट सिक्स्टी फायू पॉईंट थ्री टू हे मिळालं आता परत ह्यांचा फाय फिफ फायू पॉईंट वन मल्टिप्लाय बाय थ्री पॉईंट फोर काय आलं मल्टिप्लिकेशन पहा बरं मल्टिपिकेशन फायू पॉईंट वन मल्टिप्लाय बाय थ्री पॉईंट फोर इज इक्वल टू का होतं आहे फोर वन जा फोर ओके इथं आलं ट्वेंटी प्ल त्याच्यानंतर थ्री आणि इथं काय मिळालं फिफ्टीन मिळालं फोर थ्री सेवन वन वन टू काय प्रोडक्ट इज काय प्रोडक्ट इज सेवन्टीन पॉईंट थ्री फोर ह्याच्यामध्ये मोठा नंबर कोणता आहे हा मोठा आहे दे आर फोर काय नऊ सिक्स्टी फाईव्ह पॉईंट थ्री टू इज ग्रेटर दॅन सेवनटीन पॉईंट थ्री फोर आणि पहिलं फर्स्ट प्रोडक्ट मोठा आहे म्हणजे फर्स्ट रेशो इज ग्रेटर दॅन सेकंड रेशो नाईन पॉईंट टू अपॉन फाईव्ह पॉईंट वन इज ग्रेटर दॅन थ्री पॉईंट फोर अपॉन सेवन पॉईंट वन हे झालं कम्पॅरिझन आणि अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर थ्री आपला संपलेला आहे त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर फोर लगेच पाहणार आहोत क्वेश्चन नंबर फोरमधला सब क्वेश्चन फर्स्ट आपण पाहतोय कॉर्डरलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरॉलॉग्राम कॉर्ड्रिलॅटरल ए बी सी डी इज पॅरलग्राम द रेशो ऑफ एंगल ए अँड बी टू द टू दिस पॅरॉलॉग्राम इज फाईव्ह ॲज टू काय फोर फाईंड द मेजर ऑफ अँगल वी पहा बरं एक पॅरलोलग्राम आहे दिस इज वन ऑफ द पॅरलॉग्राम ओके हा ए बी सी डी नावाचा पॅरलोग्राम आहे इन पॅरलोलोग्रॅम इन पॅरलोग्राम ॲडजन अँगल्स आर सप्लिमेंटरी इन पॅरोलोग्राम ॲडजन अँगल्स आर सप्लिमेंटरी आहेत ह्या ठिकाणी रेशो दिला आहे काय दिला आहे अँगल ए ॲस टू अँगल बी चा रेशो काय दिला आहे इज इक्वल टू फाईव्ह एस टू फोर हे दिलं आहे गिवन आहे आता लेट कॉमन मल्टिपल बी एक्स मानूत लेट कॉमन मल्टिपल बी काय मानत लेट कॉमन पल ऑफ रेशो कॉमन मल्टिपल ऑफ कॉमन मल्टिपल ऑफ रेशो इज काय एक्स ओके म्हणजे अँगल ए इज इक्वल टू काय आहे फाईव्ह एक्स अँड अँगल बी इज इक्वल टू काय फोर एक्स पा अँगल एचं मेजर किती आहे फाईव्ह एक्स अँड अँगल बीचं मेजर किती आहे फोर एक्स हे मिळालं इन पॅरलोलोगाम ॲडजन अँगल्स आर काय सप्लिमेंटरी पा अँगल ए अँड बी आर ॲडजन अँगल्स तुम्हाला त्यानुसार काढता येईल इन पॅरलॉग्राम ॲडजन अँगल्स आर सप्लिमेंटरी देअर फोर अँगल ए plus angle b is equal to 180 the reason is in a parallelogram adjacent angles are supplementary in a parallelogram in parallelogram adjacent adjacent angles are supplementary ओके okay, आता का हो बर मेजर ऑफ एंगल ए इज फाइव एक्स बी इज फोर एक्स दिस वैल्यू एंगल ए फाइव एक्स प्लस एंगल बी इज इक्वल टू फोर एक्स इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री हे एकदम इजी आना क्वेश्चन है नाइन एक्स नाइन एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड एटी एंड एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड एटी अपॉन नाइन काय मिळालं एक्स इज इक्वल टू ट्वेंटी डिग्री व्हॅल्यू ऑफ एक्स इज ट्वेंटी ओके एक्सची व्हॅल्यू ट्वेंटी मिळाली आता का आपल्याला काय फाईन करायचं आहे मेजर ऑफ अँगल बी पहा मेजर ऑफ अँगल बी अँगल बी इज इक्वल टू काय आहे फोर एक्स इजिकल टू फोर मल्टिप्लाय बाय एक्सची व्हॅल्यू आहे ट्वेंटी काय मिळालं पहा मेजर ऑफ अँगल बी इजिकल टू काय एटी डिग्री आणि लास्ट लिहू शकता हां अँग मेजर ऑफ अँगल बी इजिकल टू एटी डिग्री एकदम इझी असणारा क्वेश्चन आपण सोडवला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामधलाच सब क्वेश्चन टू आपण लगेच पाहतो आहेत क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन आपण टू पाहतोय सब क्वेश्चन टू पा द रेशो ऑफ द प्रेझेंट एज

फाइंड प्रेझेंट एजेस एकदम इझी क्वेश्चन आहे आज ह्या ठिकाणी अल्बर्ट अँड सलीमचा वयाचा रेशो काय आहे फाईव्ह एस टू नाईन पहा प्रेझंट रेशो पा रेस रेशो ऑफ पेशो रेशो ऑफ प्रेजेंट एज रेशो ऑफ प्रेझेंट एच ओके कुणाचा अल्बर्ट अल्बर्ट अँड काय अल्बर्ट अँड सलीम इज काय आहे फाईव्ह ॲज टू नाईन आहे हे तिला आहे आता लेट कॉमन मल्टिपल ऑफ द रेशो एक्स म्हणा लेट काय कॉमन कॉमन मल्टिपल कॉमन मल्टीपल ऑफ रेशो ऑफ देयर एजेस कॉमन मल्टीपल ऑफ रेशो ऑफ एज बी का एक्स बी एक्स आता प्रेजेंट एज सा रेशो दिला प्रेजेंट एज किती है प्रेजेंट एज पा प्रेजेंट एज ऑफ अल्बर्ट प्रेजेंट प्रेजेंट एज ऑफ अल्बर्ट इज इक्वल टू काय फाईव्ह एक्स अँड प्रेझेंट एज ऑफ प्रेझेंट एज ऑफ सलीम प्रेझेंट एज ऑफ सलीम इज इक्वल टू नाईन एक्स हे मिळालं त्यानंतर आणखी काय कंडिशन महत्त्वाची आहे फाईव्ह इयर्स हेज फाईव इयर्स हेज द रेशो ऑफ देअर एजेस विल बी थ्री एस टू फाईव्ह फाईव वर्षानंतर पाच वर्षानंतर काय फायू इयर्स हेस इयर्स फायू इयर्स हेस आता त्यांची वय काढूत फायू इयर्स हे अल्बर्ट एज अल्बर्ट एज काय येईल ह्या ठिकाणी फायू एक्स प्लस फायू इयर्स आज किती इयर्स आहे हे आज हे इयर्स आहे ओके आणि पाच वर्षानंतर किती असेल हे असेल अँड uh, सलीम एज सलीम एज किती होईल नाईन एक्स आजचं नाईन आहे पाच वर्ष नाईन एक्स प्लस फाईव इयर्स हे झालं आणि आता त्यांचा रेशो किती होतो आहे थ्री एर्स टू फाईव्ह फ्रॉम गिवन कंडिशन फ्रॉम गिवन कंडिशन काय गिवन कंडिशननुसार पहा गिव्हन कंडिशननुसार रेशो काय होतो आहे थ्री एक्स टू फाईव होतो आहे पहा पाच वर्षानंतर ह्याचं वय काय आहे फायू एक्स प्लस फायू अपॉन नाईन एक्स प्लस फाईव इज इक्वल टू थ्री अपॉन फाईव हे झालं क्रॉस मल्टिफिकेशन करा बाकी काही नाही आहे पहा बरं क्रॉस मल्टिफिकेशन का होईल फाईव मल्टिप्लाय बाय फाईव्ह एक्स प्लस फाईव Is equal to 3 multiply by 9x plus 5 u. therefore 5 multiply by 5x 25 x plus 5 u multiply by 5. 25 u is equal to 3 multiply by 9 27x plus 3 multiply by 5 15. Therefore we get एक्स एक्स एका बाजूला आणा हे राहिलं ट्वेंटी फाईव्ह हे प्लस आहे इकड आल्यावर काय झालं मायनस फिफ्टीन पहा ट्वेंटी सेवन एक्स 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 एका बाजूला आणले इथं मायनस प्लस इकडं आल्यावर मायनस झाले ट्वेंटी फाईव्ह एक्स सत्तावीसमधून पंचवीस एक्स गेले किती उरले सांगा बरं टू एक्स आ टू एक्स मिळाले इज इक्वल टू ट्वेंटी फायू मायनस फिफ्टीन काय मिळालं टेन मिळालं आणि एक्स इज इक्वल टू काय टेन अपॉन टू इज इक्वल टू फाइव दे आर फोर एक्स इजिकल टू फाइव अपने का फाइंड प्रेजेंट एज प प्रेजेंट एज ऑफ काय प्रेजेंट प्रेजेंट एज ऑफ अलबर्ट प्रेजेंट एज ऑफ अलबर्ट, अलबर्ट का इजिकल टू फाइव एक्स इजिकल टू फाइव मल्टीप्लाय वैल्यू ऑफ एक्स इज फाइव इज इक्वल टू ट्वेंटी फाइव इयर्स है मिला नेट प्रेजेंट एज ऑफ प्रेजेंट एज ऑफ सलीम प्रेजेंट एज ऑफ सलीम इज इक्वल टू नाइन एक्स इज इक्वल टू नाइन मल्टीप्लाय बाय फाइव इजिकवल टू फोर्टी फाइव इयर्स इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन आता प्रेझेंटेज तुम्ही अल्वर्डचंही काढलं आणि सलीमचंही काढलं आहे अशा पद्धतीने हा क्वेश्चन हितच संपला आहे ह्याच्यानंतर आपण तिसरा क्वेश्चन लगेच घेणार आहेत त्याच्यामधला पा क्वेश्चन नंबर थ्री आहे द रेशो ऑफ लेंथ अँड ब्रेथ ऑफ रेक्टँगल पहा लेंथ आणि ब्रेथचा रेशो आहे थ्री एस टू वन ओके नेक्स्ट अँड पेरीमीटर इज थर्टी सी सिक्स सेंटीमीटर फाईन द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द रेक्टँगल आता रेशो कशा दिलाय तुम्हाला लेंथ पा लेंथ ॲस टू ब्रेथ रेक्टँगलचा लेंथ ॲस टू ब्रेथचा रेशो किती दिला आहे थ्री ॲस टू वन दिला आहे ओके okay. आता तुम्हाला पेरिमीटर काढायचं आहे लेट कॉमन मल्टिपल बी पा लेट कॉमन मल्टिपल पा कॉमन मल्टिपल ऑफ द रेशो लेट कॉमन मल्टिपल ऑफ द रेशो बी एक्स मानला काय मानला एक्स मानला त्याच्यानंतर आपण सॉल्व करणार आहेत पहा लेंथ इज इक्वल टू काय आहे लेंथ लेंथ इज ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू थ्री एक्स अँड ब्रेथ काय आहे ब्रेथ ब्रेथ इज इक्वल टू काय वन आहे म्हणजे वन एक्स ओके आता तुम्हाला ह्या गोष्टी मिळाल्या आता पेरिमीटर इज दिलाय पेरिमीटर किती दिलाय थर्टी सिक्स सेंटीमीटर पहा पेरिमीटर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल रेक्टँगल इज इक्वल टू आहे थर्टी सिक्स सेंटीमीटर दिलाय दिला आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे टू मल्टिप्लाय बाय एल प्लस बी इज इक्वल टू काय आहे थर्टी सिक्स टू पहा टू मल्टिप्लाय बाय यल प्लस बी हे मिळालं काय मिळालं पहा बरं टू लेंथ इज इक्वल टू थ्री एक्स ब्रेथ इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू थर्टी सिक्स ओके ॲडिशन काय आली पहा बरं टू ॲडिशन परत काय आली फोर एक्स टू मल्टीप्लाय बाय फोर एक्स इज इक्वल टू थर्टी सिक्स अँड एक्स इज इक्वल टू काय होईल एक्स इजिकल टू थर्टी सिक्स चार दुने किती आठ आणि आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे बाकी काही नाही आहे कॅल्क्युलेशन करा बरं काय होईल पहा आठ चौक बत्तीस हच्या परत चार अठा पंचेचाळीस फोर एक्सची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू फोर पॉईंट फाईव्ह तुम्हाला काय फाईंड करायचं आहे लेंथ लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्ल टू लेंथ थ लेंथ ऑफ रेक्टैंगल लेंथ ऑफ रेक्टैंगल इक्वल टू का एक्स है लेंथ इक्वल टू थ्री एक्स इक्वल टू थ्री मल्टीप्लाय वैल्यू ऑफ एक्स इज फोर पॉइंट फाईव आणि आता तुम्हाला ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन येईल तिन्हा पाचशे पंधरा हचला एक तीन चौक बारा आणि एक किती तेरा थर्टीन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर हे लेंथ मिळाली अँड ब्रेथ पा ब्रेथ ऑफ रेक्टँगल ब्रेथ ऑफ रेक्टँगल इजिकल टू एक्स एक्स आहे ना अँड एक्स इज इक्ल टू किती काय आहे फोर पॉईंट फव सेंटीमीटर आणि लास्ट लिहू शकतात लेंथ इक्वल टू काय लेंथ इक्वल टू थर्टीन पॉईंट फाईव सेंटीमीटर अँड ब्रेथ ब्रेथ इक्वल टू फोर फोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर एकदम इझी असणारा क्वेश्चन आहे सगळे क्वेश्चन सोपे आहेत कुठंच अवघड जात नाही आहेत आता पाहूत नेक्स्ट क्वेश्चन लगेच क्वेश्चन नंबर पहा क्वेश्चन नंबर फो फोर आहे द रेशो ऑफ टू नंबर्स इज थर्टी वन एच टू ट्वेंटी थ्री रेशो ऑफ टू नंबर्स इज थर्टी वन एच टू ट्वेंटी थ्री अँड देअर सम इज टू हंड्रेड सिक्स्टीन फाईंड धीज नंबर्स एकदम इझी असणारा क्वेश्चन आहे पहा रेशो काय दिला आहे दोन नंबरचा रेशो नंबर दोन नंबरचा काय दिला आहे रेशो थर्टी वन एस टू ट्वेंटी थ्री ओके लेट लेट कॉमन मल्टिपल बी मानून एक्स लेट कॉमन मल्टिपल ऑफ द रेशो रेशो बी एक्स मानला ओके आता फर्स्ट नंबर काय म्हणाला दीज नंबर्स काय मिळाले दीज नंबर्स आर दीज नंबर्स आर पहिला नंबर काय होईल थर्टी वन एक्स अँड सेकंड नंबर काय होईल ट्वेंटी थ्री एक्स ओके आता तुम्हाला काय सांगितलं आहे गिवन कंडिशननुसार पा गिवन कंडिशन काय दिली आहे द रेशो ऑफ टू नंबर सीज हे दिलं आहे अँड सम त्यांची बेरीज किती आहे टू हंड्रेड सिक्स्टीन दिली कंडिशननुसार पा सम uh, करू टू हंड्रेड सिक्स्टीन पा फर्स्ट नंबर थर्टी वन एक्स सेकंड नंबर ट्वेंटी थ्री एक्स इज इक्वल टू टू हंड्रेड सिक्स्टीन ॲडिशन का होईल पहा बरं वन प्लस थ्री फोर अँड फिफ्टी फोर एक्स इज इक्वल टू टू हंड्रेड सिक्स्टीन एक्स इज इक्वल टू टू हंड्रेड सिक्स्टीन अपॉन फिफ्टी फोर डायरेक्ट चोपननं भाग द्या किंवा तुम्हाला चोपन्नचा पाडा येत नाही आहे आणखी कशाने भाग जाईल दोन्हीला त्याने भाग द्या बा कशाने भाग जाईल ह्या ठिकाणे चारनं भाग जातो आहे का नाही जात डायरेक्ट अठरा आणि अठराच्या पाड्यात आहे तर अठरा त्रिक चो अठरा एक अठरा 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 तीन चार अठरा त्रिक चोपन्न अठरा त्रिक चोपन्न इथं वर अठरा द्यायचं अठरा एक अठरा हा चाले किती तीन आले अठरा दुने छत्तीस परत खाली तीन आहेत वर बारा आहेत भाग द्यावर काय झालं चारत्रिक बारा एक्स इज इक्वल टू काय मिळालं फोर मिळालं व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू फोर फाईंड दीज नंबर्स आता फर्स्ट नंबर काय आहे दीज नंबर्स काय मिळालं दीज नंबर फर्स्ट नंबर काय आहे थर्टी वन एक्स थर्टी वन मल्टीप्लाय बाय फोर गुणाकार करा ह्या ठिकाणी किती होईल वन हंड्रेड ट्वेंटी फोर होते का पहा बरं ओके त्याच्यानंतर सेकंड नंबर काय आहे सेकंड नंबर आहे ट्वेंटी थ्री एक्स पहा ट्वेंटी थ्री मल्टीप्लाय बाय फोर आता गुणाकार करा नसेल तर तेवीस चौक डायरेक्ट येईल पण नसेल तर पहा चार त्रिक बाराशेला दोन हजार परत किती एक चार दोने आठ आणि एक किती नऊ झालं आर नाईंटी टू अँड वन हंड्रेड ट्वेंटी फोर ॲडिशन करा टू हंड्रेड सिक्स्टीन येईल इजी क्वेश्चन आहे एकदा पाहून घ्या बारकाईने परत क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे सब क्वेश्चन इ प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज काय थ्री हंड्रेड सिक्स्टी प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज थ्री हंड्रेड सिक्स्टी अँड दे रेशो पा त्या दोन नंबरचा रेशो काय आहे टेन ॲस टू नाईन आहे देन फाईन द नंबर्स तुम्हाला ते नंबर फाईन करायचे इझी असणारा क्वेश्चन आहे काय दिला आहे रेशो सांगितला आहे रेशो काय दिला आहे टेन एस टू नाईन दिला आहे आता लेट कॉमन मल्टिपल बी लेट कॉमन मल्टिपल कॉमन मल्टिपल ऑफ द रेशो पा ऑफ द रेशो बी काय मानू एक्स ओके फर्स्ट नंबर काय होईल देन टू नंबर सर देन टू नंबर सार टू नंबर्स आर फस्ट नंबर काय आहे टू नंबर्स आर फस्ट नंबर काय होईल टेन एक्स ओके अँड सेकंड नंबर काय होईल नाईन आहे नाईन एक्स ओके गिवन कंडिशन काय दिली इफ द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स प्रोडक्ट किती आहे दोन नंबरचा थ्री हंड्रेड सिक्स्टी आहे देन अन रेशो हा आहे देन फाइंड द नंबर्स गिवन कंडिशननुसार आपल्याला ते हे करायचं आहे गिवन कंडिशन काय आहे गिवन कंडिशन काय आहे ह्या ठिकाणी प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज दिलाय ह्या दोन्हींचं प्रोडक्ट पहा टेन एक्स मल्टीप्लाय बाय नाईन एक्स इज इक्वल टू थ्री हंड्रेड सिक्स्टी झालं आता मल्टिप्लिकेशन करा काय होईल ह्या ठिकाणी एक्स मल्टीप्लाय बाय एक्स काय झालं एक्स मल्टीप्लाय बाय एक्स काय होईल एक्स स्क्वेअर होईल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू थ्री हंड्रेड सिक्स्टी आणि हे दहा आणि नऊ गुणाकारात इकडल्यावर भाग करा टेन मल्टिप्लाय बाय नाईन एकदम इझी आहे टेन मल्टिप्लाय बाय नाईन आता काय झालं पहा बरं शून्य गेला शून्य गेला ओके क्लिअर नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस किती मिळालं एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फोर ह्या ठिकाणी आणि टेकिंग स्क्वेअर रूट एक्स इज इक्वल टू काय मिळालं एक्स इज इक्वल टू टू एक्स काय मिळाला टू मिळाला आता एक्सची व्हॅल्यू मिळाली आता तुम्हाला काय फाईंड द नंबर्स द नंबर्स ओके द नंबर्स नंबर्स आर पहा नंबर्स काय आहे पहिला नंबर टेन एक्स आहे टेन एक्स टेन मल्टिप्लाय बाय एक्स इजिकल टू टू ओके पहिला नंबर आला ट्वेंटी सेकंड नंबर आहे नाईन एक्स इज इक्वल टू नाईन मल्टिप्लाय बाय व्हॅल्यू ऑफ एक्स इज टू इज इक्वल टू ओके स पहा ह्या ठिकाणी किती आलं एटीन मिळायला अंधेअर फोर दिस टू नंबर्स आर दीज नंबर्स आर दीज नंबर्स आर काय आहे ट्वेंटी अँड एटीन आहेत हे संपलं अशा पद्धतीने आज आपण हे बरेच उदाहरणे घेतले आहेत आज इथंच थांबणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरमध्ये सर्वांना बाय